संग्राम संकल्पातील संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सामावून घेण्याचं आश्वासन दिलं गेलं, पण वर्ष लोटूनही याची पूर्तता झाली नाही। त्यामुळे आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलेल्या संगणक परिचालकांनी थकित मानधन देऊन जिल्हा परिषदेत सामावून घ्या, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गेडाम, उपाध्यक्ष प्रशांत डवले यांच्यासह जिल्हाभरातील संगणक परिचालक उपस्थित होते। ग्रामपंचायत पातळीवरील कामे निकाली काढण्याच्या उद्देशाने 2011 संग्राम प्रकल्पांतर्गत संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली। त्यानंतर डिसेंबर 2016 संग्राम प्रकल्प बंद करून आपले सरकार सेवा केंद्र या नावाने नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला। या प्रकल्पात संग्राम प्रकल्पातील काही संगणक परिचालकांना सामावून घेत उर्वरित परिचालकांना लवकरच सामावून घेण्याचं आश्वासन दिलं गेलं, पण कार्यरत परिचालकांना गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून मानधन मिळालं नाही। तसंच प्रतीक्षेत असलेल्या परिचालकांना नव्या प्रकल्पात सामावून घेण्यात आलं नाही। त्यामुळे आर्थिक संकट ओढवलं असतानाच टास्क कन्फर्मेशन या नव्या जाचक अटींमुळे परिचालक चांगलेच अडचणीत आले आहेत। 5 ते 6 वर्षांपासून कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी इमाने इतबारे सेवा दिली। शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजनेच्या अंमलबजावणीसाठी संगणक परिचालकांनी दिवस रात्र एक केले, परंतु या कामाचा योग्य मोबदला मिळाला नाही। परिणामी आर्थिक आणि मानसिक संकटात असलेल्या संगणक परिचालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची माहिती दिली गेली। थकित मानधन देऊन सर्व संगणक परिचालकांना किमान वेतन कायद्याअंतर्गत जिल्हा परिषदेत सामावून घेण्यात यावं, अन्यथा राष्ट्रपतींनी इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याच मागणीला घेऊन येत्या काही दिवसात पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली गेली। याविषयी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गेडाम यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। मागील 2011 महाराष्ट्र शासनाने संगणकी ग्रामीण महाराष्ट्र म्हणून संग्राम असा प्रकल्प ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतला एक संग्राम केंद्र अशा पद्धतीने केंद्राची निर्मिती केली होती। संग्राम प्रकल्प डिसेंबर 2016 बंद करण्यात आला आणि त्याच प्रकल्पाचं नाव बदलवून आपले सरकार सेवा केंद्र म्हणून प्रकल्प चालू करण्यात आला। मात्र ह्या प्रकल्प चालू करत असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आमच्या आंदोलनाला समोरासमोर येऊन संगणक परिचालकांच्या सर्वच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू असं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही महाराष्ट्र शासनाने केलेली नाही। आमच्या जिल्ह्यातील अजूनही जवळपास 37 लोकांची नियुक्ती झालेली नाही। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून केंद्र चालकांना मानधन मिळालेलं नाही आणि त्याच्या विरोधात म्हणून शासनानं लावलेली टास्क कन्फर्मेशन नावाची जाचक अट रद्द व्हावी, आमच्या सर्वच्या सर्व संगणक परिचालकांना कामावर घेण्यात यावं आणि आम्हाला जिल्हा परिषदच्या शासकीय सेवेत घेऊन किमान वेतन कायद्याअंतर्गत आम्हाला मानधन देण्यात यावं अशा पद्धतीच्या अनेक मागण्या विविध मागण्या आम्ही या ठिकाणी संगणक परिचालक संघटना चंद्रपूरच्या वतीने केलेल्या आहेत। शासनाने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आजच आम्ही माननीय राष्ट्रपती महोदयांना इच्छामरणाची परवानगी मागितलेली आहे की मागील आम्ही 7 ते 8 5-6 वर्षापासून काम करतो आहे, पण आम्हाला जर त्याचा योग्य मोबदला मिळत नसेल तर आम्हाला एकतर तुम्ही इच्छामरणाची परवानगी द्या, नाहीतर मग या देशातल्या संग्राम प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या 27,000 संगणक परिचालकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। जर शासनाने असं केलं नाही तर आम्ही येत्या काही कालावधीत प्रत्येक पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषण प्रत्येक तालुका संघटनेच्या वतीनं करणार आहोत आणि असा म्हणजे हा फक्त चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्या मागण्या आम्ही अशा पद्धतीने शासनासमोर रेटून धरणार आहोत।